कडा शहरातील सुंदरनगर भागात शिरलं अनेकांच्या घरात पाणी. आष्टी तालुक्यातील कडा शहरातील सुंदरनगर भागामध्ये राहणाऱ्या अनेक जणांच्या घरात अक्षरशः पाणी शिरल्यामुळे अन्नधान्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, परंतु सुंदरनगर भागामध्ये मागील काही वर्षांपासून कडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेल्या चुकीच्या कामामुळे आज अनेकांच्या घरात पाणी शिरलं असल्याची तीव्र भावना समशेरखा फकीर महम्मद पठाण यांनी व्यक्त केली आहे. कडा शहरातील वॉर्ड क्रमांक 5 हा सुंदरनगर विभाग आहे, परंतु हा सुंदरनगर भाग फक्त नावाला चुरलाय. कडा ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंतर्गत भुयारी गटारी केल्या होत्या, परंतु या गटारीत मोठे पाईप टाकण्याच्या ऐवजी छोटे पाईप टाकल्याने पाण्याची कोंडी झाली आणि तेथील परिसरात राहणाऱ्या गरीब लोकांच्या घरात पाणी शिरलंय. घरामध्ये अक्षरशः गुडघ्या एवढं पाणी होतं. वीज पुरवठा बंद असल्यानं सुदैवानं कुठलीही जीवितहानी झाली नाही. कडा ग्रामपंचायतीला वारंवार तक्रार करूनही त्यांनी आतापर्यंत दखल घेतली नाही. 2 दिवसाच्या आत या गटारीचं काम झालं नाही तर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समस्त सुंदरनगरवासियांनी दिलाय. यावेळी सुरेश बनसोडे, बाळू गायकवाड सह सर्व सुंदरनगर मधील ग्रामस्थ उपस्थित होते. तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अनिल मोरे, कडाष्टी. सुंदरनगर मध्ये अर्धा ते एक तास पाणी, पाऊस आल्यानंतर गुडघ्या एवढं पाणी आलेलं आहे. तर कोणाही लोकांना घरांनी घुसलंय, गुडघ्या एवढ्याला पाणी आलंय. कोणाला झोपायला सुद्धा आज जागा नाहीये. भांडे कुंडे आमचे वाहून चाललेत. ग्रामपंचायतला विनंती करणे आमचे एवढी काहीतरी रस्त्याची सुविधा करावं. हॅलो, आमच्या घरात पाणी शिरलंय. 1-1.5 तास पाऊस चालू होता. ही लय पाणी शिरलंय घरात. आमचं सगळं धान्य धुणे भिजलंय. आम्हाला ग्राम पंचायतने काहीतरी मदत करावी. आम्ही कुठं झोपाव? आता म्हातारा माणूस आमचं पडलंय घरात. हॅलो, हे आमच्या घरात लाईट आहे. या पाणी आल्यामुळं शॉर्ट सर्किट होऊ शकतात. एखादं मेलं गेलं तर कोण भरपाई देईल? हे आमची दक्षता आजची आज घ्यावे. गरम पंचायत नि गाय गरीबाची सोय लावावी. हो, 1-1.5 तास पाऊस झाला या कड्यामध्ये. सगळं घरातलं पाणी शिरलंय आणि सगळं धान्य भिजलंय. लोकांच्या घरात गोडी घेऊन पाणी आहे. ग्रामसेवकाला 2-3 वेळा कंप्लेंट दिली, परंतु काही दखल घेतलेली नाही. समोरची नाली बारकी म्हणून आम्ही त्यांना सांगितलं होतं की नाली मोठी करा. त्यांनी आतापर्यंत काही दखल घेतलेली नाही. तरी कृपया आमच्या एरियाची दखल घ्यावी. हे काय मी म्हणतो ना, आमच्या घरात पाणी झाले सर. कपडे भिजले, धान्य भिजलं, अहो सगळ्या घरात पाणी झालंय. अहो लाईटीचं कसं काय? लाईटीचं मी भ्या वाटत आहे, पाणी उतरत आहे. घरात किती पाणी? गुडघ्या एवढं पाणी शिरले. गुडघ्या एवढं सारे चौकातून दोन्ही खोल्यामध्ये. आम्हाला असं बसायला कोणी जागा नाही. मग काय मागणी आपली? काय नाही, चांगलं काय आम्हाला नीट करून द्या. वाट रोड मोठी ना, पाणी बदबद काढून द्या. आमच्या बोलता येईन, काकडून गेलो होतो आम्ही. बसायला आमच्या घरात पाणी शिरलंय. पसरा सगळा वाहून गेलेला आहे. काय आम्ही कामाला गेलो तर कुठं झोपणार आहेत आम्ही? कोणाचे तर जाणार? भांडे सगळे वाहून गेलेले, मालचाल सगळा वाहून गेलेले. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरील आपले लोकप्रिय चॅनल तेज वार्ता आपल्या सेवेत घेऊन येत आहे. तेज वार्ता दीपोत्सव 2023 वाचकांच्या मनावर 20 वर्षांपासून अधिराज्य गाजवणारा, 20 वर्षाची अखंडित दीपोत्सव परंपरा जपणारा तेज वार्ता दिवाळी अंक. बहारदार वाचनीय लोकप्रिय दिवाळी अंक म्हणजेच तेज वार्ता दीपोत्सव. चला तर मग आजच तेज वार्ताच्या दीपोत्सव अंकात आपली जाहिरात बुक करा. तेज वार्ता दीपोत्सव मध्ये जाहिरात म्हणजे 100% समाधान. यंदाचे अतिथी संपादक ज्येष्ठ पत्रकार अनिल भाऊ लगड तसेच संपादक सय्यद बबलूभाई यांच्या संकल्पनेतून तयार होत असलेला दर्जेदार वाचनीय दीपोत्सव 2023 लवकरच आपल्या भेटीला. जाहिरातींसाठी आजच आमच्या अधिकृत प्रतिनिधींशी संपर्क साधा. तेजवार्ता दीपोत्सव 2023.